सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू होतं ते मागे घेण्यात आलं होतं आणि त्यांना 30 दिवसाची वेळ देण्यात आली होती. मात्र सरकारने या 30 दिवसाच्या वेळेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आणि ते आत्ता आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र झाल्याचं दिसत आहे. चक्क आज जे आहे राधाकृष्ण विखे पाटील हे एका ठिकाणी गेले होते, आंदोलनाला भेटीसाठी गेले होते. मात्र त्या ठिकाणी विखे पाटील यांना मराठ्यांनी जे आहे परत जा असे नारे देण्यात आले आणि विखे पाटलांना या आंदोलनापासून दूर राहण्याची विनंती करण्यात आली. मात्र कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी त्या ताब्यात घेतलं. आपण बघू शकता या चित्रामध्ये जे नारे देत आहेत ते मराठे कार्यकर्ते आहेत का. त्यांची एकच मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर मग कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी ही मागणी आहे. आणि लाखोंच्या संख्येमध्ये आता मराठे या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले आहे. त्यामुळे सरकारसुद्धा आता कुठेतरी अडचणीत येताना दिसत आहे. विशेष म्हणजे नेत्यांना एक गावबंदी करण्यात आलेली आहे. नेते आता तुम्हाला फिरतानी दिसणार नाही. मात्र एक मात्र विशेष की आष्टी या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे मराठ्यांनी स्वागत केले, बाकी इतर नेत्यांना मात्र गावात बंदी आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या आंदोलनस्थळाला राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचे आमदार आहे भेट देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना परत जा असे नारे देण्यात आलेले आहे. एकंदरीतच आता मराठ्यांचा जो प्रश्न आहे, आरक्षणाचा जो प्रश्न आहे, मोठा पेटलेला आहे. जाळपोळसुद्धा या ठिकाणी आपण बघितलेली आहे. आरक्षणासाठी आता मराठे एकवटले आहे आणि सरकारला कुठेतरी या प्रश्नावर निर्णय घ्यावा लागेल. नक्कीच जे शिर्डी येथे नरेंद्र मोदीसुद्धा या ठिकाणी आले होते, मात्र मराठ्यांना भेट दिली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदीविषयी मराठ्यांची नाराजी आहे. हे बघू शकता राधाकृष्ण विखे पाटील जे आहे आंदोलनाला साकडी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी चाललेले होते. मात्र त्यांना जो आहे आंदोलनाला सामोरे जावे लागले आणि कार्यकर्त्यांनी चक्क चले जाओ परत जा असे नारे दिलेले आहे. एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये जे आहे आता नेत्यांच्या विरोधात मोठा रोष आहे. एका खासदाराने सुद्धा आता लोकसभा अध्यक्षाकडे राजीनामा पाठवल्याची माहिती आलेली आहे. आता राजीनाम्याची सुद्धा मागणी होत आहे आणि संपूर्ण मराठा आता एकवटलेला आहे. सरकारला कुठेतरी नक्कीच या संदर्भात विचार करून 50% आरक्षण वाढवून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. मात्र ही सगळं जे आहे आता हे केंद्र सरकारच्या हाती आहे. यावर मोदी सरकारने जर ठरवलं तर मराठ्यांना एका दिवसात जे आहे आरक्षण देऊ शकतात. मात्र मराठ्यांच्या आरक्षणावर केंद्र सरकार गंभीर का नाही असा प्रश्न आता मराठ्यांसमोर पडलेला आहे. आता काही मराठे खासदारसुद्धा आहे, आमदारसुद्धा आहे, आता हे जर राजीनामा देतील तर अशा वेळी केंद्र सरकारलासुद्धा मोठा धोका होऊ शकतो. 2000ची पुढे निवडणूक आहे, अशा वेळी संपूर्ण मराठा जर महाराष्ट्रातला एकवटला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये जे आहे भाजपाचं पाणीपात होऊ शकते. आता मराठ्यांना आरक्षण द्यावे लागेल नाहीतर महाराष्ट्रामधून जावे लागेल असेच एकंदरीतच हाक संपूर्ण महाराष्ट्रामधून होत आहे. आता बघूया भाजपाचे जे आमदार आहे, मंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील, त्यांना या आंदोलनस्थळी कसा विरोध झाला तो बघा. हक्काचं आरक्षण
You can't get the ball. 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 You can